हाय, आज एक अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या आजाराबद्दल मला बोलायचं आहे. त्या नवीन आजाराचं नाव आहे एकटेपणा. काही तज्ज्ञांच्या मते एकटेपणाचं कारण सेल्फ सेंटर्डनेस आहे. फक्त स्वतःबद्दल एक संकुचित विचार करणं, फक्त स्वतःचा विचार करणं, ह्यानी एकटेपणा येऊ शकतो. तर काही तज्ज्ञ म्हणतात की एकटेपणा आणि एकाकीपणा ह्यातला फरक असा आहे की एकटेपणा हा बाय चॉईस असतो, तर एकाकीपणात एकटेपणाला एक दुःखाची झालर असते. तुम्ही माणसांमध्ये असूनही एकटे असता, एकाकी असता, बाय चॉईस एकटं तुम्हाला राहायचं नसतं, पण तुम्ही माणसांमध्ये असूनसुद्धा एकाकी असता. एकटं वाटणं, एकाकी असणं ह्याच्या काही सिम्टम्स काही डॉक्टरांच्या मते या आहेत की तुम्ही सतत दमलेले असता, सतत एक्झॉस्टेड असता, गरज नसलेल्या गोष्टींची तुम्ही खरेदी करायला लागता, कारण तुम्ही मटेरियलिस्टिक विचार करायला लागता, स्वतःला तुम्ही एकटं ठेवायला लागता, घरात एकटं बसून टी व्ही बघायला लागता. तुम्हाला खरं तर सोशलाइज व्हायचं असतं, लोकांमध्ये मिसळायचं असतं, तुम्ही जाताही तो प्रयत्नही करता, पण तरी तुम्हाला कनेक्ट नाही होता येत त्यांच्याशी. तुम्हाला वाटतं ह्या सगळ्यांना कळतच नाही आहे मला काय होतं आहे, आणि मलाही वाटत नाही इथे या लोकांमध्ये राहावंसं. अतिशय विचित्र फिलिंग आहे, अतिशय मानसिक एक्झॉस्टिंग फिलिंग आहे हे, आणि हे अतिशय झपाट्याने वाढतं आहे. दुर्दैवानी हे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत सगळ्यांना होत आहे, आणि फक्त भारतात नाही तर जगभरात याचा प्रसार होतो आहे. त्यामुळे आपल्याला एकटेपणा बद्दल बोलायलाच लागेल, एकटेपणाबद्दल सोल्युशन काढायलाच लागेल. आपल्याला प्रत्येकाला एकटेपणा हा कधी ना कधी फेस करावा लागणार आहे, त्याची तयारी आपल्याला करावीच लागेल. एकटेपणा ही एक मानसिक स्थिती आहे, आणि तुम्हाला मित्रमैत्रिणी आहेत, तुमच्या ओळखीचे खूप लोक आहेत, ह्याचा एकटेपणाशी काहीही संबंध नाही आहे, कारण बहुतेक लोकांना हा अनुभव आलेला आहे. जेव्हा आपल्या जवळच्या माणसांबरोबर आपण भेटतो आणि आपल्याला आधी मिळणारा आनंद आपल्याला मिळत नाही आहे असं आपल्याला वाटायला लागतं, किंवा तो खरंच आनंद मिळत नसतो, जेव्हा आपलं आपल्या जवळच्या लोकांशी कनेक्शन हरवतं, आपलं आपल्याशी कनेक्शन तुटतं, तेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव व्हायला लागते, आणि ती घाबरणारी असते नक्कीच. एकटेपणा आता इतका सिरियस झाला आहे की 2018 थेरेसा मे यांच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस ही पहिल्यांदा प्रस्थापित केली. 2021 जपाननेही मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस चालू केलेली आहे. म्हणजे आता गव्हर्नमेंट्सनाही लोकांची काळजी वाटते, एकटेपणामुळे जे काय कॉन्सिक्वेन्सेस होत आहेत, जे काय आजार किंवा जे काय मेंटल इलनेस ह्याच्यामुळे येत आहेत, ते आता गव्हर्नमेंटही ॲड्रेस करायला लागते. सो आता आपल्या घरात तो आजार येऊन पोचला आहे असं समजायला हरकत नाही, आणि आता त्याबद्दल आपल्याला सिरियसली विचार करावाच लागेल. तसं बघाल तर एकटेपणा जाणवण्याची कारणं पुष्कळ वेगवेगळी आहेत. तरुणांना शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी भारताबाहेर जाणं, किंवा भारतातच पण दूरच्या प्रदेशात घरापासून लांबवरच्या शहरात जाणं, ही कारणं असू शकतात. नवीन वातावरणात, नवीन कल्चरमध्ये स्वतःला ॲडजस्ट करणं आणि त्यातून कामाचं, शिकण्याचं हे प्रेशर घेणं, जे आजकाल ट्रिमेंडस असतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, हे फार चॅलेंजिंग होऊ शकतं. मुलं शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गेली की आईबाबांना एकटं वाटणं हे साहजिकच होणार आहे, आणि आजकालची कुटुंब पद्धती आपण जर का पाहिली तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही समस्या खरंच फार मोठी, गंभीर होणार आहे. स्ट्रेस हा सगळ्यात मोठा आजार समजला जातो, जो कोणालाही चुकलेला नाही आहे, आणि त्याच्या खालोखाल दुसऱ्या नंबरवर आहे एकटेपणा, एकटेपणाची जाणीव, ज्यातनंही आपली सुटका बहुतेक होणार नाही आहे. भारतात आणि जगभरात हा एकटेपणा किती झपाट्याने वाढतो आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण काही डेटावर नजर टाकूया. discoveryaba.com यांचं स्टॅटिस्टिक सांगतं, 31 October 2023 हा रिपोर्ट त्यांनी दिला आहे. ओवर 60% ऑफ ॲडल्ट्स इन युनायटेड स्टेट्स रिपोर्ट फीलिंग लोनली.
यंग ॲडल्ट्स बिटवीन द एज ऑफ 18 to 22 आर द लोनलिएस्ट एज ग्रुप. द नंबर ऑफ पीपल हू लिव अलोन हॅज इन्क्रीज बाय ओवर 30% इन लास्ट फ्यू डेकेड्स. सोशल आयसोलेशन इज ॲज हार्मफुल टू हेल्थ ॲट स्मोकिंग 15 cigarettes अ डे. बापरे. तसंच statista.com ही जगप्रसिद्ध स्टॅटिस्टिक्स देणारी जी वेबसाईट आहे त्याच्यावरती ब्राझीलच्या खालोखाल टर्की आणि टर्कीच्या खालोखाल इंडिया, भारत हा तिसरा देश आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त लोक लोनली स्वतःला फील करत आहेत आणि त्याची आकडेवारीही घाबरवणारी आहे. अकॉर्डिंग टू अ ग्लोबल सर्वे अबाउट 33% ऑफ ॲडल्ट एक्सपिरियन्स्ड फिलिंग ऑफ लोनलीनेस वर्ल्ड वाईड. ब्राझील हॅड द हायेस्ट परसेंटेज ऑफ पीपल एक्सपिरियन्सिंग दिस विथ 50% ऑफ रिस्पॉन्डंट्स डिक्लेअरिंग दॅट दे फेल्ट लोनली आयदर ऑफन ऑलवेज ऑर समटाईम्स. टर्की, इंडिया आणि सौदी अरेबिया यामध्ये 43 to 46% लोक हे लोनली आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. कधी ना कधीतरी त्यांना हे फिलिंग झालेलं आहे असं ते म्हणतात. टाइम्स ऑफ इंडियाचा 1 March 2024 इशू म्हणतो की लोनलीनेस इज प्रेसिंग ग्लोबल हेल्थ कन्सर्न अफेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स. एक त्यांनी उदाहरण दिलं आहे याच्या, 23 वर्षांची कृतिका प्रसाद ही थेरपी काही घेते आणि 2023 March ती म्हणते की आय वॉन्टेड टू बी विथ पीपल, हॅड अ लॉट टू शेअर बट आय फेल्ट देर वॉज नो वन. When my constant crying became overwhelming, I realized it isn't normal and consulted a therapist. Kritika ekatis nahiye. WHO mhanta ki 4thla ek adult between 5% and 15% adolescents across 142 countries feel socially isolated and lonely. Once considered a passing feeling, loneliness has now been decided a global health concern. माझी जवळपास खात्री पटली की कधी ना कधीतरी हा एकटेपणा आपल्याला फेस करावाच लागेल. मग जर का तसं असेल तर त्याची तयारी आपण आजपासून, आत्तापासून का नाही करायची? आपली आपल्याशी जर का मैत्री करायची असेल तर आपल्याला जसं एखादा माणूस मैत्रीसाठी ओळखावा लागतो तसं स्वतःला आपण ओळखणं गरजेचं आहे. आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे, आपल्या आयुष्यात ध्येय काय आहे, आपला स्वभाव कसा आहे ह्याबद्दल आपण खरंच तितका सिरियसली विचार करत नाही. पण जर का तो तुम्ही विचार केला, तुम्हाला जर का ओळख करून दिलीत तर तुमची तुमच्याशी मैत्री व्हायला त्याची फार मदत होईल आणि ती तुम्ही एन्जॉय करायला लागाल. तुमच्याबरोबरचे काही असे क्षण असतील ज्याच्यावर फक्त तुमचा हक्क असेल, त्या आठवणींवर फक्त तुमचा हक्क असेल आणि त्या आठवणी तुम्हाला एकटेपणाचा आनंद द्यायला लागतील. आपली आपल्याशी मैत्री आहे ही भावनाच आपल्याला आपल्या एकटेपणापासून दूर ठेवेल असं माझं मत आहे. त्यासाठी काही काळ तरी का होईना पण आपण एकट्याने वेळ घालवायला सुरुवात करायला पाहिजे. शक्य असेल तेव्हा फोन बंद ठेवून हे करा, म्हणजे फोन कॅरी करा पण तो शक्यतो बंद ठेवा. स्वतःचे लाड करा, एखादं पुस्तक वाचायला वेळ काढा, एखादी म्युझिकल कॉन्सर्ट बघायला वेळ काढा एकट्याने, एखादा सिनेमा बघा, कधीतरी रेस्टॉरंटमध्ये एकट्याने जेवा जाऊन काय हरकत काय आहे. आठवणी तयार केल्याशिवाय आपण ते एन्जॉय नाही करू शकत हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या तुमच्या मैत्रीच्या प्रवासाला तुम्ही लवकरात लवकर जर का सुरुवात केलीत तर या एकटेपणाच्या जाणीवेपासून आपली सुटका होऊ शकते असं माझं मत आहे, असं मला वाटतंय. तुम्ही विचार करा आणि मला कळवा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय. यातनं तुम्ही काही केलं आहेत का, काय करायची तयारी आहे का, आणि केलं असेल तर मला अनुभव प्लीज शेअर करा तुमचे त्या बाबतीत. स्वतःशी मैत्री करणं जसं इम्पॉर्टंट आहे तसं आपल्या ओळखीच्या किंवा इवन अनोळखी लोकांची मदत करणं हेही एक सोल्युशन आपल्या एकटेपणावरचं असू शकतं. कधी तुम्हाला जाणवेल किंवा कळेल की एखाद्याला सपोर्टची गरज आहे, तो सपोर्ट जर का तुम्ही देऊ शकताय तर त्याच्यासाठी वेळ काढा, त्यांच्याकडे समोरनं तुम्ही पोचा, फोन करून त्यांच्याशी बोला, भेटा, एक वेगळा आनंद तुम्हाला या गोष्टी देऊन जातील. समजा एखादी NGO जी तुमच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एखाद्या क्षेत्रात काम करत असेल, प्राण्यांबद्दल एखादं
एखादी एन जी ओ काम करत असेल तर त्या एन जी ओसाठी वेळ काढा, त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हा, कधी त्यांना देणगी द्या. ह्या गोष्टींनीही तुमचा एकटेपणा दूर होऊ शकतो. कधीकधी आपल्या मित्रमैत्रिणींचे आणि आपले इंटरेस्ट वेगवेगळे होतात, त्याच त्याच गोष्टी तुम्हाला तितक्या रमवत नाहीत, तितका आनंद देत नाहीत. मग अशा वेळेला तुम्ही काही ऑनलाईन कम्युनिटीज जॉईन करू शकता. म्हणजे हल्ली म्युझिक सर्कल्स आहेत, बुक क्लब्स आहेत, ट्रेकर्स आहेत, पेंटर्स आहेत, कितीतरी उद्योग आणि कितीतरी छंद लोक जोपासतात. या ऑनलाईन कम्युनिटीजना तुम्ही जर का जॉईन झालात तर ते वेगळे अनुभव तुम्हाला यायला लागतील, वेगळ्या तुमच्या ओळखी व्हायला लागतील, वेगवेगळ्या इव्हेंट्सना तुम्ही जायला लागाल. फक्त एक मात्र करा की ह्या ऑनलाईन कम्युनिटीज ओळख करून देण्यासाठी आणि फॉलोअपसाठी ठेवायच्या, पण मुख्य उठून जाणं, फिजिकली भेटणं, बोलणं, गप्पा मारणं हे व्हायला पाहिजे. नाहीतर त्या व्हर्च्युअल दुनियेत परत अडकून आपण एकटेपणाच्या आहारी नाही जाता कामा. पण हे आज होऊ शकतं आणि ह्यातनं एकटेपणाला तुम्ही अगदी नक्की चार हात लांब ठेवू शकता. हे करून पाहिलं तर नक्कीच हरकत नाही आहे. आपल्या कळत्या वयापासून आपण एक पक्कं समजून घेतलं पाहिजे आणि ॲक्सेप्ट केलं पाहिजे की परफेक्ट रिलेशन्स, परफेक्ट सोशलायझेशन असं काहीही अस्तित्वात नसतं. आपण प्रत्येकजण वेगवेगळे बनलो आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. जर का आपण एकसारखे नाहीच आहोत तर आपण एकमेकांसाठी परफेक्ट कसे असणार आहोत, हे अशक्य आहे. त्यामुळे जर का हे एकदा तुम्ही समजून घेतलं ना, रादर आपण सगळ्यांनी हे जर का समजून घेतलं तर आपला तो त्रास कमी होईल किंवा काही प्रमाणात नाहीसाही होऊन जाईल. म्हणजे आपल्याला मीच का, माझ्याच बरोबर का असे प्रश्न पडतात, जे सगळ्यांना पडतात आणि ते तितकेच बिनबुडाचे आहेत, कारण हेच लाईफ आहे, हे असंच असणार आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे आपण एकटे आहोत ही भावना बेसलेस आहे असं मला वाटतं. अहो, नाती ही कधीतरी मेसी, कधीतरी ऑकवर्ड, कधीतरी पोरकट ही होणारच आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी जितक्या आपण लवकर समजून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण आपल्याला करेक्ट करत राहू तर ते जास्त सुखाचं होणार आहे. पण हेही खरं आहे की बऱ्याच लोकांसाठी एकटेपणा हा बाय चॉईस असू शकतो. म्हणजे स्टीव जॉब्स, बिल गेट्स, इलॉन मस्क ही काही उदाहरणं आहेत जी बहुतांशी एकटं राहणं पसंत करतात. कधीकधी ही लोकं अतिशय परफेक्शनिस्ट असतात, कधी त्यांना रिलेशनशिप्समध्ये आधी भयंकर मनस्ताप सहन करावा लागलेला असतो आणि पुन्हा त्या त्रासातनं त्यांना जायचं नसतं, त्यामुळे ते एकटं राहणं पसंत करतात. एक विचारांचा प्रवाह असंही म्हणतो की हे एकटं राहणं अतिशय पॉवरफुल असू शकतं. म्हणजे इथे तुम्हाला टोटल फ्रीडम आहे, कुणाचीही लुडबुड नाही आहे, कुणालाही तुम्ही आन्सरेबल नाही आहात. तुम्हाला जे काय हवं आहे, जे काय प्रकारेने तुम्हाला ते मिळवायचं आहे, म्हणजे इथे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही करताय, ह्यासाठी तुम्ही एकटे राहताय अशी अपेक्षा आहे. सोशल मीडियावरती राहणं, व्हिडिओ गेम खेळणं, टी व्ही बघणं हे फायदे नाही आहेत एकटेपणाचे, ते 100% तुम्हाला डिप्रेशन देणारं कॉकटेल आहे. एकटं राहण्याने तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंटवर फोकस करू शकलात, काही अचीव करू शकलात, त्यांनी तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे, जे मिळणारं समाधान आहे ते प्राइसलेस आहे आणि दॅट विल मेक यू अनस्टॉपेबल. म्हणजे तो मिळणारा आनंद कशातच नाही मिळू शकत परत, या मताचा मी आहे. पण हे अवघड आहे करणं, हे सगळ्यांना जमणार नाही आहे. थोडक्यात काय की एकटेपणा हा येणार आहे, त्यासाठी आपली आपण तयारी केली पाहिजे. आज आपण बऱ्याच सोल्युशन्सबद्दलही बोललो, ती सगळी प्रॅक्टिकली करण्यासारखी आहेत, रिलेटेबल आहेत आपल्या आयुष्याशी. सो होपफुली तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी मला त्याचा फायदा करून घ्यायचाही प्रयत्न करतोय आणि जितकं शक्य असेल तितकं आपण एकटेपणा जाणवू देणार नाही याची खबरदारी घेऊया. तुम्हाला आमचं पॉडकास्ट कसं वाटतंय ते आम्हाला कळवा, तुमच्या कॉमेंट्स आमच्यापर्यंत येत आहेत, थँक्यू व्हेरी मच. एकटेपणाबद्दल बोलायचं तर अशा काही लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवा ज्यांना याचा फायदा होईल, ज्यांना एकटेपणातनं बाहेर पडायचं आहे त्याला थोडीफार का होईना याची मदत होईल. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमच्या फॅमिलीमध्ये आमचे हे एपिसोड्स कृपया पोहोचवा. आमचा चॅनल अजून नवीन आहे आणि त्याचा आम्हाला फायदा होईल, यूट्यूबच्या अल्गोरिदमला फायदा होईल. तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती ऐकायला आवडेल ते मला सांगा. काय होतं आहे त्यामुळे माझाही अभ्यास होतो, माझाही रिसर्च होतो, मलाही नवीन गोष्टी कळतात.
आणि त्यामुळे मीही काही दोन गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, तुमच्याशी शेअर करू शकतो. सो तुम्हीही तुमचा फीडबॅक मला द्या, मीही काय करतो आहे ते तुमच्यापर्यंत पोचवतो, असं आपण एक पार्टनरशिपमध्ये दोघेही पुढे सरकूया. अँड थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.